करा अस्सल खव्यांची पहिली पसंती हॉटेल रेपाळ बंधू फॅमिली रेस्टॉरंट पलूस। खमंग व खुसखुशीत भाकरी, चमचमीत मटन व चिकन अगदी घरगुती पद्धतीने जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण हॉटेल रेपाळ बंधू निकम टॉवर मीनाक्षी चित्र मंदिर समोर पलूस। संपर्क 9291552353। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। टिप्स: पांढऱ्या माशीमुळे उन्हाळी सोयाबीन संकटात, पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। पलूस तालुक्यात यंदा उन्हाळी सोयाबीनचे पीक बहारात आहे। सोयाबीनच्या पिकाकरिता खर्च व मेहनत कमी लागत असल्याने पावसाळ्यात महापुराचा तडका पाहता तालुक्यात खरीपाच्या पेरणीत सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले आहे। यंदा सोयाबीनचे चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। गतवर्षी पावसाची अनियमितता व अतिवृष्टी व महापुरामुळे सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। तरी देखील थोड्याफार प्रमाणात सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडले, तसेच सोयाबीनला बाजारभाव देखील चांगला मिळाला। त्यामुळे यावर्षी रब्बीच्या पिकात सोयाबीन पिकाची वाढ झाली। मात्र गेल्या 15 दिवसात ढगाळ हवामानामुळे पांढरी माशी तसेच थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे पान अकसून पिकाची वाढ थांबली आहे। यामुळे कृष्णाघाटावरील अनेक गावातील शेकडो एकर पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे, तर काहींना पीकच नसल्याने उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।